नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये प्रसाद अलीम ब्लॉग या चॅनल वरती। आणि आजचा दिवस सोनेरी दिवस आहे, सोनेरी दिवस म्हणजे आज गणेश चतुर्थी आहे आणि आपल्याकडे एका वर्षानंतर बाप्पा परत घरी येतो आणि बाप्पा घरी आमचा आलेलाच आहे। आणि आज मन खूप प्रसन्न झालंय मित्रांनो, कारण एक गणपती आल्यानंतर अख्खं जे हे असतं ना वातावरण ते पूर्ण आनंदमय होतं आणि खूप म्हणजे असा उत्साह वाढतो आपल्याला ह्या दिवस ह्या दिवसामध्ये। आणि तुम्ही नक्कीच आमच्या गणपती बाप्पा बघायला या, मी तुम्हाला दाखवणारच आहे आमचा गणपती बाप्पा। आणि तो आता विराजमान झाला आहे आणि तुम्हाला दाखवेन मी तुम्हाला, आणि तुम्ही सांगा कसं आहे ते डेकोरेशन वगैरे गणपती आमचा कसं, सांगा गणपती बाप्पा। तर सर्वात प्रथम तुम्हाला माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि नक्कीच तुम्हाला हा गणपती उत्सव खूप आनंदात जाईल। तुम्हाला आता आमचा गणपती बाप्पा दाखवतोय, तर हा बघा आमचा गणपती बाप्पा बसला आहे थाटामध्ये। तर हा बघा आमचा ह्या वर्षीचा गणपती बाप्पा बसलाय थाटामध्ये आणि हे आमचं डेकोरेशन आहे। तुम्ही नक्कीच सांगा कसं आहे ते डेकोरेशन, आवडलं असेल तर छोटा धबधबा दाखवलेला आहे आम्ही। आणि आज पहिला दिवस आहे आणि आज आरती वगैरे होतील, तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला सुद्धा गणपती आरती आल्यासारखा फील नक्कीच येणार तुम्हाला नंतर, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आता गणपतीची आरती वगैरे होईल, म्हणजे एकूण दोन आरत्या होतात, एक घरातली आरती असते तिला दुपारती म्हणतात, तर ती आधी केली जाते दुपारती जिकडे फक्त घरातले लोक असे वगैरे असतात। आणि नंतर मग जी आरती नंतर होते ती म्हणजे सगळे असतात वाडीतले वगैरे आणि त्या सुद्धा खूप मजा येते। आणि जी आधी होते तिला धूप आरती म्हणतात, ती आता करायची आहे, आता वाजलेत बरोबर 7 करू 7 पर्यंत, आणि त्यानंतर मग जेवणार वगैरे आणि नंतर मग जाणार आरतीला। आधी आपण दुपारची वगैरे करून घेऊया, इकडची नैवेद्य वगैरे दाखवूया गणपती बाप्पाला। गणपती बाप्पा मोरया सुख करता दुख हरता वरता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उशेंदुराची कंठी धरती मारमूर्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती। तर आता आमची दुपारती वगैरे झालेली आहे आणि मस्तपैकी प्रसाद वगैरे खाल्लेला आणि आता त्याच्या वाडीमध्ये, आणि नंतर मग तिकडून पहिले आमची वरची वाडी होते, पुढे सुद्धा खूप मजा येणार आहे आरतीला, कारण आजचा पहिला दिवस मित्रांनो आहे या गणेश उत्सवाचा आणि त्यामुळेच सगळेजण असणार आहेत आणि खूप मजा येणार आहे। मित्रांनो हा असा एक सण आहे ना ज्या सणामध्ये सगळेजण एकत्र येतात आणि खूप सारी मजा करतात। तर आता आपण आता चाललोय वरती साड्यावर, वरच्या वाडी चाललोय आमच्या आरतीसाठी, ढोलकीवाली बघा ढोलकी घेतलेली आहे ढोलकीवाली बघा। आणि आपण आता निघालोच आहे अर्धात आणि जाऊन पोहोचणार वरती आणि नंतर मग आपली आरती आरती आणि नंतर आपण खाली येणार। चला आधी वरती आहे आपण, वरती भेटतो तुम्हाला मी। तर आता आपण पहिल्याच घरात आलोय, या वर्षीतला पहिला घर, पहिला सगळी गावकरी मंडळी हळूहळू मुन्नाचं घर आहे, मुन्नाचं मनोज दादा बनाल वाटत। आता आरतीला सुरुवात होते थोड्याच वेळात, पहिली आरती हा नमस्कार ढोलकीवाले ढोलकीवाले गणपती बाप्पा सुख करता दुख हरता वारता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उत्सेंदुराची कंठी धळते माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते मान कामना पुरती जय देव जय देव नागाचित गौरा तुझ गौरी कुमारी उचारी कोटी जे भीरवाचे उचारी रघुधी रंग राम दासा अंतरी जय देव जय देव श्री शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ
दुसरं घर आहे वरचं सड्यावरचं सपोर्ट गरज आहे म्हणजे तुमचा सपोर्ट गरज आहे बाकी सगळी मजा असणार आहे गणपतीला कामी कोकणामध्ये छोटा आपला हा छोटा भुवा आरती घालतोय तुमची मदत नाही वाटत चालू होणार आरती आपण आपल्या माझ्या घरी आलो आहे आमच्या घरी आलेत आरतीसाठी हे विरू भाऊनी वाजवले ढोलकी आता त्याला बक्षीस द्यायचं आपल्याला लोज कोकणकरांचा याला पाणी जास्त आला आता पुढे जायचं आपण आरती घ्या आता आपली अजून आठही घर बाकी आहेत अशा पद्धतीने आजच्या सगळ्या आरत्या पूर्ण संपल्यात आणि आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सांगा व्हिडिओ कशी वाटली ती आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.